नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्याडून आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केले हे प्रश्न पोलीस भरती तलाठी भरती आरोग्य भरती या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे विद्युत प्रवाह मोजणारे यंत्र खालीलपैकी कोणते यंत्र आहे विद्युत प्रवाह मोजणारे यंत्र खालीलपैकी कोणते यंत्र यंत्र आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक ॲमिटर या ठिकाणी यो गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक दुसरा मराठी भाषा साधारणपणे खालीलपैकी कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन देवनागरी लिपी या ठिकाणी यो गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक दुसरा विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव खालीलपैकी कोणतं आहे विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव खालीलपैकी कोणतं आहे त्या ठिकाणी ऑश क्रमांक दोन कुसुमाग्रज या ठिकाणी योग रेल प्रश्न क्रमांक भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत नागरिकांची मूलभूत कर्तव्य स्पष्ट करण्यात आलेली आहेत भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत नागरिकांची मूलभूत कर्तव्य स्पष्ट करण्यात आलेली आहेत त्या ठिकाणी ऑश क्रमांक चार कलम एक्कावन ए या ठिकाणी योग्यांस रेल प्रश्न क्रमांक पाचवा भारतामध्ये तंबाखू संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतामध्ये तंबाखू संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राजमहेंद्री आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक स मॅग्नीचे साठे खालीलपैकी कोणते जिल्हे हे प्रसिद्ध महाराष्ट्रामध्ये मॅग्नीचे साठ्यासाठी खालीलपैकी कोणते जिल्हे हे प्रसिद्ध आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक नागपूर व भंडारा जिल्हा या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक पाचवा संगणक हे खालीलपैकी कोणते साधन आहे संगणक हे खालीलपैकी कोणते साधन आहे या ठिकाणी औषध क्रमांक चार इलेक्ट्रॉनिक साधन या ठिकाणी योग्स रोईल प्रश्न क्रमांक उत्क्रांतीवाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला होता उत्क्रांतीवाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे त्र्या ठिकाण ऑशक्रमांक दोन चार्ल्स डार्विन या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक सातवा क्रिया कोणी केली आहे हे सांगणारा शब्द खालीलपैकी कोणता असतो क्रिया कोणी केली आहे हे सांगणारा शब्द खालीलपैकी कोणता शब्द असतो तर या ठिकाणी होईल प्रश्न क्रमांक आठवा सती प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने संमत केलेला आहे सती प्रतिबंधक कायदा हा खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये झालेला कायदा आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक दोन लॉर्ड विलियम बेंटिंग या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक नव भारताला सार्वभौमत्व खालीलपैकी कधी प्राप्त झालेला आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक एक सव्वीस जानेवारी सन एकोणीसशे पन्नास या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक दोन बलवंतराय मेहता यांच्या शिफारशीना पंचायतराज असे नाव खालीलपैकी कोणी दिले होते बलवंतराय मेहता यांच्या शिफारशीना पंचायतराज असे नाव खालीलपैकी कोणी दिलेलं आहे तर या ठिकाणी ऑशन क्रमांक एक महात्मा गांधी या ठिकाणी योगरो प्रश्न क्रमांक अकरा जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव खालीलपैकी कोण असतात जिल्हा नियोजन मंडळ यांचे सचिव खालीलपैकी कोण असतात त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन जिल्हाधिकारी या ठिकाणी योगॅन्स रोईल प्रश्न शु क्रमांक बरं शुद्ध सोने ओळखण्यासाठी त्यावर खालीलपैकी कोणती निशाणी असते शुद्ध सोने ओळखण्यासाठी त्यावर खालीलपैकी कोणती निशाणी असते त्या ठिकाणी अशुक क्रमांक एक हॉलमार्क या ठिकाणी योगॅन्स रोईल प्रश्न क्रमांक अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री आपला अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगायचा सा आहे अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगायचा सा आहे अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री खालीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल त्या ठिकाणी ऑश क्रमांक दोन लंकेची पार्वती या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक चौदा वास्कोद्गामा खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताच्या कालिकत बंदरामध्ये आला होता वास्कोद्गामा हे खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताच्या कालिकत या बंदरामध्ये आलेला आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक दोन सन चौदाशे अठ्ठ्याण्णव या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक पंधरा चिपको ही चळवळ खालीलपैकी कशा संबंधीची चळवळ आहे चिपको ही चळवळ खालीलपैकी कशा संबंधीची चळवळ आहे तर या ठिकाणी औषध क्रमांक एक या ठिकाणी वृक्षतोड या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक सोळावा नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी यांचे प्रमुख खालीलपैकी कोण असतात त्या ठिकाणी ऑश क्रमांक एक पंतप्रधान या ठिकाणी योग गॅस रोईल प्रश्न क्रमांक सतरा इलेक्ट्रिक बल्बमध्ये खालीलपैकी कोणता वायू हा भरलेला असतो इलेक्ट्रिक बल्बमध्ये खालीलपैकी कोणता वायू हा भरलेला असतो त्या ठिकाणी ऑश क्रमांक एक नायट्रोजन वायू या ठिकाणी योग गॅस रोईल प्रश्न क्रमांक अठरा भारताच्या निवडणूक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात भारताच्या निवडणूक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात त्या ठिकाणी अशुभ क्रमांक एक राष्ट्रपती या ठिकाणी योग रोईलक्रमांक एक प्रकाश संश्लेषण क्रियेच्या वेळी खालीलपैकी कोणता वायू हा उत्सर्जित केला जातो प्रकाश संश्लेषण या क्रियेच्या वेळी खालीलपैकी कोणता वायू हा उत्सर्जित केला जातो त्या ठिकाणी अशुक्रमांक क्रमांक एक या ठिकाणी ऑक्सिजन वायू या ठिकाणी यो गॅस रोयल प्रश्न क्रमांक वीस ईस्ट इंडिया कंपनीची भारतामध्ये पहिली फॅक्टरी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती ईस्ट इंडिया कंपनीची भारतामध्ये पहिली फॅक्टरी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती तर या ठिकाणी ऑस्टर क्रमांक सूरत या ठिकाणी योगॅस रोयल प्रश्न क्रमांक एकवीस उलर हे गोड्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे उलर हे गोड्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑश क्रमांक तीन जम्मू काश्मीर राज्य या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक बावीस ललिता बाबर हे खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ललिता बाबर ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे त्या ठिकाणी ऑक्स क्रमांक चार धावणे या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक तेवीस लोखंडाचे चने खाणे वाक्यप्रचार आपला योग्य अर्थ सांगायचा आहे लोखंडाचे चने खाणे आपल्या ठिकाणी वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगायचा आहे त्या ठिकाणी अशुक्रमा भरपूर परिश्रम घेणे या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो आपला आपल्या शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो आपला नामाचा प्रकार ओळखायचा आहे त्या ठिकाणी एक विशेष नाम ठिकाणी योग रोय प्रश्न क्रमांक पंच लोकायुक्त पद हे महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी निर्माण करण्यात आले होते लोक आयुक्त हे पद महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी निर्माण करण्यात आलेला आहे त्र्या ठिकाणी औषध क्रमांक चार सन एकोणीसशे बहात्तर या ठिकाणी योग रईल प्रश्न क्रमांक सव्वीस मराठी जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते मराठी जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन बाळशास्त्री जांभेकर या ठिकाणी योग रईल प्रश्न क्रमांक सत देव आपल्याला अनेक वचन करायचं आहे देव या शब्दाचे अनेक वचन रूप खालीलपैकी कोणते होईल राठिकाणी अशूक्रमांक चार देव या ठिकाणी योग गॅस रोहील शुक्रमांक अटस खालीलपैकी कोणता एक सरनामाचा प्रकार नाही खालीलपैकी कोणता एक सरनामाचा प्रकार नाही राठिकाणी अशुक्रमांक दोन भाववाचक सरनाम या ठिकाणी हा प्रकार नाही विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे हे पुस्तक आहे पुस्तकाचे नाव आहे पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस पर्यंत झालेल्या महाराष्ट्रामध्ये सर्व प्रश्नपत्रिका समावेश असलेले अतिशय महत्त्वपूर्ण हे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये एकूण बावन्न प्रश्नपत्रिका समावेश असलेले अतिशय महत्त्वपूर्ण हे पुस्तक आहे यामध्ये एकूण पाच हजार दोनशेपेक्षा पेक्षा जास्त प्रश्न असलेले अतिशय महत्त्वपूर्ण पुस्तक आहे सर्वांनी हे पुस्तक घ्यायचं आहे पुस्तकाचे लेखन आणि संकलन विठ्ठल नागनाथ राऊतवार सरांनी केलेलं आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचं हे पुस्तक आहे अतिशय महत्त्वपूर्ण पुस्तक आहे महाराष्ट्रामध्ये मध्ये या ठिकाणी सर्व ठिकाणी उपलब्ध असलेले आहे संपर्कासाठी नव्वद अठ्ठावीस शहाण्णव पंच्याहत्तर सत्तेचाळीस तुम्ही बुक करू शकता व तसेच सोबत पोलीस भरती पाचशे बहात्तर संच अवेलेबल आहे क्रमांक एकूण विभक्तीचे एकूण प्रकार खालीलपैकी किती आहेत या ठिकाणी ऑस्ट क्रमांक योग्य प्रश्न क्रमांक एक इंद्र आपल्या शब्द समान आरती शब्द ओळखायचा आहे इंद्र या शब्दाचा समान आरती शब्द खालीलपैकी कोणता होईल या ठिकाणी आणि एक देवेंद्र या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक बत्तीस खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये परिषद नाही खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये परिषद नाही त्या ठिकाणी औषध क्रमांक गुजरात राज्य या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक तीस ऑगस्टा वेस्टलँड हे प्रकरण खालीलपैकी कशा संदर्भामध्ये ऑगस्टा वेस्टलँड हे प्रकरण खालीलपैकी कशा संबंधीचे प्रकरण आहे त्या ठिकाणी ऑश क्रमांक दोन हेलिकॉप्टर या ठिकाणी योग रईल प्रश्न क्रमांक चौतीस गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे त्या ठिकाणी ऑश क्रमांक एक पारा या ठिकाणी गटात न बसणारा शब्द होईल प्रश्न क्रमांक फस्ट महाराष्ट्रामध्ये कुंभ मेळावा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कुंभ मेळावा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरतो त्या ठिकाणी ऑश क्रमांक तो नाशिक या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक खालीलपैकी कोणती नदी ही लातूर जिल्ह्यामधून वाहत नाही खालीलपैकी कोणती नदी ही लातूर जिल्ह्यामधून वाहत नाही त्या ठिकाणी ऑशक्रमांकाच्या नर्मदा नदी या ठिकाणी योग गॅन्स रईल अ प्रश्न क्रमांक सदतीस इंदिरा गांधी हा कालवा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे इंदिरा गांधी हा कालवा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे या ठिकाणी क्रमांकाच्या राजस्थान राज्य या ठिकाणी योग होईल प्रश्न क्रमांक अडतीस भारतामध्ये सर्वात प्रथम घटनात्मक पाणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये लागू करण्यात आली होती त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन पंजाब राज्य या ठिकाणी योगॅस रोय प्रश्न क्रमांक एकोणचाळीस कार्बनचे सर्वात शुद्ध रूप खालीलपैकी कोणते मानले जाते कार्बनचे सर्वात शुद्ध रूप खालीलपैकी कोणते मानले जाते आणि ऑशुक्रमांक हिरा या ठिकाणी योग रोईल क्रमांक चाळीस आनंद मठ ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली कादंबरी आहे आनंद मठ ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली कादंबरी आहे राठीगाणी ऑश क्रमांक एक बकीमचंद चटर्जी या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीस भारतामध्ये पहिली रेल्वे मुंबईचे ठाणे खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली होती भारतामधली पहिली रेल्वे मुंबईचे ठाणे खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झालेले आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सन अठराशे त्रेपन्न या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक बेचाळीस माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत त्या ठिकाणी अण्णा 8000 या ठिकाणी योग ज्ञानस रोईल प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी कोणता समुद्र हा पूर्णपणे जमिनीने वेढलेला आहे खालीलपैकी कोणता समुद्र हा पूर्णपणे जमिनीने वेढलेला आहे त्या ठिकाणी अश्वग्रमंक तीन मृत समुद्र या ठिकाणी योग ज्ञानस रोईल प्रश्न क्रमांक 44 खालीलपैकी कोणत्या पेशी रोगजंतू यांचा प्रतिकार करतात खालीलपैकी कोणता पेशी हा रोगजंतू यांचा प्रतिकार करतात त्या ठिकाणी ऑश क्रमांक तीन पांढऱ्या रक्तपेशी या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीस महाराष्ट्रामध्ये एकूण किती राष्ट्रीय उद्यान आहे महाराष्ट्रामध्ये एकूण किती राष्ट्रीय उद्यान आहेत त्या ठिकाणी एक एकूण सहा राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीस आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो त्या ठिकाणी ऑश क्रमांक एक बारा जून या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस महात्मा फुले यांचे मूळ गाव खालीलपैकी कोणते होते महात्मा फुले यांचे मूळ गाव खालीलपैकी कोणते होते त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन कटगुण या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नास वडाच्या पारंभ्या या झाडाचा खालीलपैकी कोणता अवयव असतो वडाच्या पारंब्या हा झाडाचा खालीलपैकी कोणता अवयव आहे त्या ठिकाणी अशुक क्रमांक एक मूळ या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक पन्नास खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तलावांची संख्या आहे महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तलावांची संख्या आहे त्या ठिकाणी ऑश क्रमांक भंडारा जिल्हा या ठिकाणी योग्यांस रोय प्रश्न क्रमांक एक्कावन टेंभू सातारा खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे जन्मगाव आहे टेंबू सातारा खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे जन्मगाव आहे त्या ठिकाणी ऑश क्रमांक एक गोपाळ गणेश आगरकर या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक बावन नीरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे नीरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी औषध क्रमांक दोन पुणे जिल्ह्या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक त्रेपन्न घटक राजांचा आकस्मित निधी खालीलपैकी कोणाच्या नियंत्रणाखाली असतो या ठिकाणी अशुक क्रमांकातील राज्यपाल या ठिकाणी योग्यास रोईल प्रश्न क्रमांक निढळ आपला समान आरती शब्द ओळखायचा आहे निढळ या शब्दाचा समान आरती शब्द खालीलपैकी कोणता होईल या ठिकाणी अशुक क्रमांकातील कपाळ या ठिकाणी योग्यास रोईल प्रश्न क्रमांक जाणून घ्यायची इच्छा असलेला शब्द समूहाबद्दल आपला योग्य शब्द सांगायचा आहे जाणून घ्यायची इच्छा असलेला शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द, शब्द सांगायचा आहे तर या ठिकाणी औषध क्रमांक तीन जिज्ञासू या ठिकाणी योग्य सुरू होईल प्रश्न क्रमांक छप्पन जिबेला हार्ड नसणे वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगायचा आहे या ठिकाणी अशक्रमांकातील वाटेल ते बोलणे या ठिकाणी योग गॅन रोईल अशक्रमांक सदर मोक्का हा कायदा खालीलपैकी कशा विरुद्ध हा वापरला जातो मोक्का हा कायदा खालीलपैकी कशा विरुद्ध वापरला जातो त्या ठिकाणी क्रमांक तीन संघटित गुन्हेगारी या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न लिंबाच्या रसामध्ये खालीलपैकी कोणते ऍसिड असते लिंबाच्या रसामध्ये खालीलपैकी कोणते ऍसिड असते सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सा लिंबाच्या रसामध्ये खालीलपैकी कोणते ऍसिड असते ते सर्वांनी हळूहळू लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही एमपे ची तयारी करत असाल तर अन अकॅडमीवर अतिशय महत्वपूर्ण बॅच लॉन्च झालेला आहे सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे आपला आर व्हीडी लाईव्ह हा कोड सर्वांनी यूज करायचा आहे सर्वांना दहा टक्के ऑफ प्रत्येक कोर्सवर मिळत जाईल त्या ठिकाणी काय आहे राज्यसेवा प्रिलिम टेस्ट या ठिकाणी सर्वांसाठी फ्री टेस्ट आहे सर्वांनी यामध्ये एनरोल करायचं आहे किंवा आहे एकवीस नोव्हेंबरला या ठिकाणी सर्वांसाठी फ्री टेस्ट सिरीज आहे सर्वांनी आपला आर व्ही लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी जॉईन करायचा आहे या ठिकाणी कोणती बॅच आहे ध्येय कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर राज्यसेवा राज्यसेवेसाठी अतिशय महत्वपूर्ण बॅच सर्वांनी यामध्ये एनरोल करायचं आहे दहा तारखेपासून स्टार्ट आहे सर्वांनी यामध्ये एनरोल आहे आपला आर व्ही डी लाईव्ह हा कोर्टाकडून सर्वांनी यामध्ये एनरोल करायचा आहे ठिकाणी कोणती बॅच आहे फॉर डिपार्टमेंट पी एस एक्झाम अतिशय महत्वपूर्ण या ठिकाणी बॅच आहे सर्वांसाठी बॅच आहे तेरा नोव्हेंबर पासून अतिशय महत्वपूर्ण बॅच या ठिकाणी सर्वांसाठी उपलब्ध झालेले आहे सर्वांनी आपला आर व्ही डी लाईव्ह हा कोर्टाकडून सर्वांनी एनरोल करायचा आहे या ठिकाणी कोणती बॅच आहे रणांगण अतिशय महत्वपूर्ण कॉम्प्रिएन्सिव्ह एडिरेट प्री आणि मेन्स राज्यसेवेसाठी प्री आणि मेन्स अतिशय महत्वपूर्ण बॅच सतरा नोव्हेंबर पासून सुरुवात आहे सर्वांनी आपला आर व्ही डी लाईव्ह हा टाकून सर्वांनी एनरोल करायचं आहे या ठिकाणी बघू शकतो राज्यसेवा असो पी एस आय एस टी आय एस डिपार्टमेंट पी एस आय सर्वांसाठी एकच सबस्क्रिप कोणताही कोर्स असो कोणतीही परीक्षा असो सर्वांसाठी एकच सबस्क्रिप्शन सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे आर व्ही लाईव्ह आपला कोड यूज करायचा आहे सर्वांना दहा टक्के ऑफ मिळत जाईल